मुंबई महापालिकेत माफिया राज सुरू असल्याचा खळबळजनक आरोप भाजप खासदार किरीट सोमय यांनी केलाय. वांद्रेतला बॉस आणि त्याच्या पीएच्या आदेशावरूनच हे माफिया राज सुरू असल्याचं सांगत सोमय यांनी नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच टार्गेट केल्याची चर्चा आहे. तर सोमय यांनी स्पष्ट नाव घेऊन आरोप करावेत मग शिवसेना उत्तर देईल असं आव्हान शिवसेना आमदार अनिल परब यांनी दिलंय. मुंबई भाजप अध्यक्ष शेलारान पाठोपाठ आता सोमय यांनी शिवसेनेवर आरोप केल्यामुळे महापालिका हे माफिया राज संपवलं पाहिजे. मग ते माफिया कुणाचा आदेश आणि ऑर्डर घेत आहेत तो कुठला पियता त्याला माझ्या मला काही लेना देना नाही आहेत. मी महापालिका प्रशासनाला सांगितलं तुम्ही हे माफिया राज संपव. आता ते नगरसेवकांना माहीत असेल की कुणाचा फोन येतो पियता येतो की बी येता येतो. मुद्दा असा आहे माफिया राज संपला पाहिजे. म्हणूनच आम्ही प्रशासनाला सांगितलं की हे माफिया राज संपलं पाहिजे. आणि दुसरी गमतीची गोष्ट अशी आहे की तिथे आवाज कुणाचा राग कुणाचा आपण रोज ऐकतोय. तर जे मी ज्यांना सांगितलं तो आवाज कुणाचा बोलतो त्यांना सांगितलं अरे भाई आवाज तुझा आहे ते संपव ना हे माफिया राज. तो म्हणेल आम्हाला पीएचा आदेश नाही आहे. बॉस म्हणजे मुख्यमंत्री असतो आणि पीए तर माझ्या इकडे सरकारी कॉलनी आहे वांद्र्यात त्याच्यामुळे सगळे पीए वांद्र्यातच राहतात. त्याच्यामुळे कुठला बॉस कुठला पी ए हे त्यांनी सांगावं. किरीट सोमय्यांच्या बाबतीत जर तुम्ही विचाराल तर किरीट सोमय यांना ही पक्षाने दिलेली जबाबदारीच आहे का की सनसनाटी बेछूट आरोप करायचे आणि संशयाचं वातावरण निर्माण करायचं हे त्यांच्या कार्यपद्धतीचा एक भाग आहे. आणि तशीच कार्यपद्धती ते आत्ता वापरत आहेत. त्याला कदाचित महानगरपालिकांच्या येणाऱ्या निवडणुका ही पार्श्वभूमी असू शकते. 15 वर्ष महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये किरीट सोमय्यांचा पक्ष आमच्या मांडीला मांडी लावून बसलेला आहे. पहिलं तर ते किरीट सोमय्यांचं स्वतःचं वैयक्तिक मत आहे का भाजपचं मत आहे हे त्यांनी पहिलं क्लिअर करायला हवं. याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून. दिनेश, दोन मित्र पक्षांमधला आता नवा वाद नवे आरोप हे सगळं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुद्दाम केलं जात आहे का किंवा रणनीती आखली जाते का काय सांगाल? होय नक्कीच हेमाली, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे होणारे आरोप प्रत्यारोप वा पर्यायानं ज्या घडामोडी घडत आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. दोन पद्धतीनं याचं विश्लेषण केलं जाऊ शकतं. याच्यामध्ये पहिला भाग असा आहे की ही भाजपची नियोजनबद्ध व्यूहरचना किंवा रणनीती असू शकते. देशामध्ये सध्या भाजपचं सरकार आहे, राज्यातही भाजपचं सरकार आहे आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेवर भाजपला आता स्वतःचा महापौर बसवायचा आहे अशी महत्वाकांक्षा भाजपची असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आणि त्यामुळे या नियोजनबद्ध रणनीतीचा पहिला भाग असा आहे की मुंबई महापालिकेत प्रमुख सत्ताधारी पक्ष आहे शिवसेना. अवघे 8 महिने निवडणुकीला उरलेले आहेत असं असताना पहिल्यांदा महापालिकेचे घोटाळे बाहेर काढले जात आहेत आणि त्याचे लिंक्स शिवसेनेशी कसे आहेत हे भाजपचे नेते सांगता आहेत. त्यातला दुसरा भाग असा आहे की मुंबईच्या प्रत्येक भागामध्ये शतप्रतिशत भाजपचा प्रचार सुरू झालेला आहे, ते जनसंपर्क मोहीम हाती घेतलेली आहे. आणि तिसरा भाग असा आहे की आता थेट मातोश्रीलाच पर्यायानं शिवसेनेचे जे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या आजूबाजूची अंतस्थ वर्तुळातली जी माणसं आहेत त्यांना लक्ष केलं जात आहे. हा रणनीतीचा एक भाग आहे. दुसरा भाग आपण जर म्हटला तर कदाचित शिवसेना भाजपमध्ये हे ठरलेलं नाटक आहे का, कारण कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत जे नाटक संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की दोन पक्ष एकमेकांवर विखारी टीका करतात आरोप प्रत्यारोप करतात आणि संपूर्ण प्रचाराची यंत्रणा ही शिवसेना भाजपवर केंद्रित होते आणि निवडणुकीमध्ये आणि प्रत्यक्ष मतदानात या टीकेचा किंवा या आरोप प्रत्यारोपाचा या दोन्ही पक्षांना फायदा होतो. लहान कोण मोठा कोण आणि कोण सत्ता स्थापन करणार हे निवडणुकीच्या नंतर समीकरण नक्की होतं. त्यामुळे हे या संपूर्ण महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन पक्षांमध्ये घडामोडी घडता आहेत. ओके, धन्यवाद दिनेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आणि चर्चेबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.